मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग वकर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपणास सांगत आहे. कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 10 मे 2023, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतु वसंत, मास मित्रांनो वैशाख, पक्ष कृष्ण, तिथी पंचमी. दुपारी 1:50 षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार मित्रांनो बुधवार आहे आजचा. नक्षत्र मित्रांनो पूर्वाषाढा नक्षत्र आहे. दुपारी 4:12 उत्तराषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. सायंकाळी 6:17 शुभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 1:50 गरज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:39 वनीस करणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. रवी मेष राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असतील मित्रांनो. सूर्योदयास्त मुंबई विभागासाठी आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:08 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7:03 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेचा संकल्प सोडूया, नित्य पूजेचा. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी घ्या, यात थोडे अक्षर टाका, एक फूल वा फुलाची पाकळी देखील टाका आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा, प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवशे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके 1945 प्रभादी षष्ठी संवत्सराणामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे वसंत ऋतू वैशाख मासी कृष्ण पक्षे बुधवार वासरे पूर्वाषाढा नक्षत्रे साध्य योगे तैतील करणे पंचमी शुभतितो मनुगोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात दुरी तक्षे द्वारासी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून घ्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज दुपारी 1:50 आहे. या वेळेच्या नंतर जर आपल्याला एखादा संकल्प सोडायचा असेल धार्मिक कृत्यासाठी, तर कृपया आपण वरील पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो, तेव्हाच आपला संकल्प पूर्ण होऊ शकेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये आपण पाहूया. यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 10, 11, 12, 15 आणि 16. डोहा जेवणासाठी मुहूर्त मित्रांनो आता नाहीत. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो दिनांक 16. जावळ काढण्यासाठी दिनांक 12. गृहप्रवेशासाठी दिनांक 11. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो पाहूया. उपनयन करण्यासाठी दिनांक 10. विवाह करण्यासाठी दिनांक 10, 11, 12, 15 आणि 16. वास्तुशांतीसाठी दिनांक 11, 12 आणि 15 हे मुहूर्त आहेत मित्रांनो. भूमिपूजन व पायाभरणीसाठी दिनांक 10. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल कोणत्याही देवी देवतांची, तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 11, 12 आणि 15. मित्रांनो, या
वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते? कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांगधारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख निश्चित करावी. मित्रांनो मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार व ऐहिक सुखानुसार किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावाने किंवा केवळ स्वधर्माला विरोध म्हणून ज्ञात अज्ञातपणे कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका, अन्यथा आपल्या कार्यात अडचणी संकटे अपयश येऊ शकतात. तसेच यापासून आपण कितपत सुख प्राप्त करू शकाल ते देखील सांगता येणार नाही मित्रांनो. परिणामी अशा अशास्त्रीय कर्माने आपण दोषाचे भागी होतो मित्रांनो. मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया. पंचांगात मित्रांनो आज पंचांग शुद्धी जी आहे ती चांगला दिवस आहे आजचा. मित्रांनो आज दिन विशेष मित्रांनो षष्ठी श्राद्ध कर्म आहे. आपले पूर्वज जर आपल्याला या तिथीला सोडून गेले असतील तर अपराह्नकाळी आपल्या निवासस्थानी पंडितामार्फत आपण पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे, तिथी श्राद्ध कर्म, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल, आपल्या जीवनातील अनेक अडचणी सुटण्यास मदत होईल. मित्रांनो अग्नी पृथ्वीवर नाही मित्रांनो, त्यामुळे आपल्याला विशेषत्वाने नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणार नाही. मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा, ती इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला राहूचे भय वाटणार नाही आणि आपल्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त करता येईल. मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजाकर्त्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर्ता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण, हरिओम शिवा, महादेवा.